राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या संघानं विजेतेपद पटकावत अव्वल स्थान मिळवलं आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत औरंगाबाद विभागानं प्रतिनिधित्व करण्याची संधी प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण संघाला मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करत पहिल्यांदाच त्यांनी प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपद पटकावलंय. विशेष म्हणजे विजेत्या संघातील चार खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवर जाणाऱ्या संघात निवड झाली आहे. त्याकरिता क्रीडा विभागाचे प्राचार्य डॉक्टर वसंत झेंडे, प्राचार्य सुधीर नलभे, सोमनाथ टाक, विशाल सिंग करकोटक आणि संजय रुपेकर आदींनी परिश्रम घेतले. तसेच या संघाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रशिक्षक अभिजित दिक्कत, व्हॉलीबॉल असोसिएशनचे झोनल सेक्रेटरी अर्शद काझी, सय्यद अक्रम काझी, आसिफ पठाण, जब्बार पठाण यांचंही मुलाचं मार्गदर्शन लाभलंय.